जळकोट तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांसह जमीनही खरडून गेली आहे, त्यामुळे रावणकोळा, मरसावंगी, अतनूर या गावांमध्ये शेतकऱ्यांचं तोंडात नुकसान झालंय. एकीकडे राज्यात मुसळधार पाऊस असताना धुळ्याकडे मात्र पावसानं पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 24% पाणीसाठा शिल्लक असल्यानं धुळेकरांची चिंता वाढली आहे. तर सोनवत आणि अमरावती धरणाचा पाणीसाठा शून्यावर गेलाय, त्यामुळे पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय. यवतमाळच्या कळंब तालुक्यातील पूरग्रस्त भागाची खासदार भावना गवळी यांनी पाहणी केली. चक्रावती नदीला आलेल्या पुराचं पाणी कळंब शहरात शिरलं. इथल्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं. या भागाला भेट देत भावना गवळी यांनी प्रशासनाला मदतीच्या सूचना केल्या. चंद्रपूरमध्ये पुराचं पाणी ओसरल्यानंतर महसूल विभागानं इरई नदीच्या किनारी ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू केलं. आतापर्यंत चंद्रपूर शहराच्या हद्दीत 1100 पंचनामे पूर्ण झाले असून मदतीचं वाटपही करण्यात आलंय. 1200 पूरग्रस्त कुटुंबांची यादी तयार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एकूण 3000 कुटुंबांना मदत दिली जाण्याचा अंदाज आहे. मेरी माताजी आदरणीय निर्मला देवीजी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नम्मा होम्योपैथी, आरोग्य संजीवनी. 10 दिवसांच्या सुट्टीनंतर रायगड जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालय आजपासून नियमित सुरू झाल्या. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता, त्यामुळे खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी दिली होती. आता पावसाचा जोर ओसरल्यानं शाळा नियमित सुरू झाल्या. भंडाऱ्याची उधळण म्हणजे